नमस्कार। इंडायसेस एंड क्यूब रूट या लेसन मध्ये आपण प्रैक्टिस सेट 3.2 अभ्यासणार आहोत। प्रैक्टिस सेट 3.2 मध्ये आहेत ते घटक कशाचे आहेत? द मीनिंग ऑफ नंबर्स हैविंग इंडेक्स इन द रैशनल फॉर्म यम अपॉन यन। यम अपॉन यन या फॉर्म मध्ये यामध्ये उदाहरण कसं वाचन करायचं आणि त्याचं कसं लेखन करायचं या संबंधीची माहिती आहे। आपल्याला पाठीमागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्ही काही भाग त्याचा अभ्यासलेला आहे, म्हणजे सेकंड रूट, थर्ड रूट, फोर्थ रूट हे अभ्यासलेला आहे। आता आपण अभ्यासणार आहोत ते काय, बघा। ए रेस टू यम ब्रॅकेट रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम इन टू यन हा जो रूल आहे या रूलचा या ठिकाणी उपयोग हे करणार आहोत। समजा एट रेस टू टू ब्रॅकेट रेस टू वन अपॉन थ्री, मग या रूल मध्ये हे कसे येणार, एट रेस टू टू अपॉन थ्री, टू इन टू वन टू येईल आणि थ्री याला दिलेलं नाही म्हणजे वन आहे थ्री। मग ह्याचं वाचन कसं होईल, ह्याचं वाचन करताना क्यूब रूट, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट, क्यूब रूट, क्यूब रूट थर्ड रूट एटचा आहे आणि पुन्हा स्क्वेअर आहे, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ एट या पद्धतीने वाचता येईल। किंवा समजा हेच जे आहे हे जर वेगळ्या पद्धतीने वाचा म्हटलं तर स्क्वेअर ऑफ क्यूब रूट, क्यूब। सेकंड एक्झाम्पल घेतलं आपण 27 रेस टू 4 अपॉन 5, ह्याचं वाचन करताना कसं करणार, फिफ्थ रूट, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ 27, 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ, त्याचं मराठीत वाचन होईल 27 चौथ्या घाताचे पाचवे मूळ। आता वेगळं वाच, वेगळ्या पद्धतीनं हे जर वाचायचं म्हटलं तर फोर्थ पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट, फिफ्थ रूट ऑफ 27। आपण प्रॅक्टिस सेट मधली काही उदाहरण पाहूया। इथं 225 रेस टू 3 अपॉन 12, पॉवर ऑफ रूट किती असणार, इथं पॉवर ऑफ रूट क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 25, क्यूब ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ 225। दुसऱ्या पद्धतीने रूट ऑफ पॉवर वाचा म्हटलं तर कसं वाचायला लागेल, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225। दुसरं वाचायचं आपल्याला इथं 45 घ्यायचं आहे, 45 ब्रॅकेट रेस टू 4 अपॉन 5 आहे, हे कसं वाचणार, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर, फोर्थ पॉवर ऑफ 45। किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं वाचणार, फिफ्थ रूट फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट, फिफ्थ रूट ऑफ 45। हे या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं एकच उदाहरण आपल्याला इथं लिहावं लागेल। हे पहिलं आहे हे पॉवर ऑफ रूट आहे आणि दुसरं आहे हे रूट ऑफ पॉवर आहे, रूट ऑफ पॉवर म्हणजे सुरुवातीला रूट घेतलं तर त्याला रूट ऑफ पॉवर या पद्धतीनं वाचावं लागेल। प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी उदाहरणं आहेत राहिलेली,
काही उदाहरणं ही तुम्ही सोडवायची आहेत. इथं आणखी एक प्रकार वेगळा आहे. अंकात हे दिलंय, हे लिहायचंय आपल्याला, तर कसं लिहिता येईल बघा. तर एक उदाहरण आपण पाहूया. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. कसं वाचावं लागेल, लिहावं लागेल, 121 दिलेला आहे. स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजेच अपॉन टू दिलेला आहे. फिफ्थ पॉवर म्हणजे हे दिलेला आहे, म्हणजे हेच 121 रेज टू 5 अपॉन 2 हे या पद्धतीनं लिहिता येईल. ही सर्व उदाहरण तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद.